सबस्क्राइब करा मानूरहो प्रतितिपर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकच लीला पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामी भटोबासांना असनिधान धर्म निरूपण करतात स्वामी उत्तर पंथे गमन करण्यासाठी तयारी करत आहेत आपल्या भक्तजनांना व्यवस्थित निरूपण करत आहेत स्वामी स्वतः म्हणतात वानर्या असनिधान धर्म जिज्ञासा गा म्हणजे आम्ही निघून गेल्यानंतर तुम्ही असनिधानी ज्यावेळेस या महाराष्ट्रात फिरणार राहणार त्यावेळेस तुम्ही कसं वागलं पाहिजे कसं धर्माचं आचरण केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये तुम्ही जिज्ञासा करा असं स्वामी भटोबासांना म्हणतात भटोबास खूपच सुंदर उत्तर देतात की जी जी देवी काही धर्म असे अहो देवाशिवाय काही धर्म असतो का असं भटोबास स्वामींना म्हणतात तर मग बघूया पुढे देव काय निरूपण करतात भटोबास काय प्रश्न विचारतात आणि या लिळीचा शेवट कसा होतो हे सर्व आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत भरपूर काही निरूपण देव करणार आहेत भटोबासांना जवळजवळ अडीच पानाचं हे चरित्र आहे आणि त्यामुळे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये फक्त एकच चरित्र होणार आहे नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञान सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल अशीच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण या चॅनलवर मी दररोज स्वामीचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो ज्यामधून तुमच्या ज्ञानामध्ये दररोज भर पडत असते आणि म्हणून लवकरात लवकर चॅनलला ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, करा। म्हणजे भविष्यातील सर्व चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचत एकही चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही जे जुने दर्शक आहेत ज्यांनी ऑलरेडी चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत त्यांना पुनश्च चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून त्यांनी पुन्हा सबस्क्राईब करू नये पुन्हा सबस्क्राईब चॅनल जर तुम्ही केलं तर समजून घ्यायचं तुम्ही अनसबस्क्राईब झालात आणि म्हणून फक्त एकदा चॅनल सबस्क्राईब केलं की पुन्हा त्या अक्षराला स्पर्शही करायचा नाही त्याला पुन्हा स्पर्श झाला की तुम्ही अनसबस्क्राईब होणार आणि मग तुमच्याकडून पोथी सुटणार आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्या आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया आजचा तिथीवार आहे माग शुद्ध पंचमी शनिवार प्लवनाम संवत्सर शक्य एकोणीशे त्रेचाळीस युगाब्द पाच हजार एकशे तेवीस अंगले दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता गुरु गंतव्य या शब्दाचा अर्थ काय तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथीय युट्यूब चॅनल मध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक पाचशे पंच्याण्णव भटा असनिधान धर्म निरूपणे भटो बासांना स्वामींनी असनिधान धर्माविषयी निरूपण केलेलं आहे सर्वज्ञ म्हणितले वानरिया असनिधान धर्म जिज्ञासागा भटी मणितले जी जी देवे बिनकाई धर्मू असे स्वामी भटबासांना म्हणतात वनर्या असनिधान धर्माविषयी जिज्ञासा करा काहीतरी विचारणा करा आम्हाला भटबास म्हणतात जी जी देवाविना काही धर्म असतो का आणि त्यामुळे मला काहीही गरज नाही तुम्हाला असनिधान धर्म विचारण्याची जर देवच नसेल तर धर्म कसा राहील आणि मी कल्पनाही करू शकत नाही की चक्रधर स्वामींच्या असनिधानामध्ये मी जगू शकेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे माझं सर्वस्व आहेत ते मला सोडून जातील असं मला काही वाटत नाही आणि म्हणून मला हा प्रश्न विचारण्याची काही गरज नाही कारण मला माहिती आहे देवाशिवाय धर्म नसतोच आणि जर धर्म इथे टिकवायचा असेल तर तुम्ही इथे असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला काही विचारणार नाही सर्वज्ञ म्हणजे तुम्ही म्हणत असा ते तैसेची परी असते जतन की जे स्वामी म्हणतात तुम्ही जे म्हणत आहात की देवाविना धर्म नसते ते बरोबर आहे परंतु देवाने जे काही निरूपण केलेलं आहे त्याच तर जतन करायला पाहिजे आपण जे वचन रूप परमेश्वर आहे वचन रूप परमेश्वर कोणाला म्हणतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे जे काही वचन सांगितले दृष्टांत सांगितलेले आहेत ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याला आपण वचनरूप परमेश्वर म्हणतो तर त्या सर्व चांगल्या गोष्टी चांगले सूत्र चांगले दृष्टांत हे आपल्यासाठी वचनरूप परमेश्वर आहेत आणि त्यांचं आपण जतन केलं पाहिजे असं स्वामी म्हणतात हे असे तयारक्षण आणि जो कोणी या ईश्वरीय कार्याचं जतन करेल जो कोणी हे ईश्वरीय कार्य करेल त्या व्यक्तीचं आम्ही रक्षण करू असं देव म्हणतात हे असे ते आरक्षण देवाने एवढा मोठा वर दिला आपल्याला त्यामुळे आपण ईश्वरीय कार्य केलंच पाहिजे ईश्वरीय कार्य म्हणजे काय नेमकं हाही मनामध्ये प्रश्न येऊ शकतो तुमच्या ईश्वरीय कार्य म्हणजे काय जे काम ईश्वराने केलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काय केलं जे देवता भक्तीकडे जीव लागले होते त्यांना परमेश्वर भक्तीला लावलं हेच ईश्वराचं कार्य आहे तर तेच कार्य आपल्याला करायचं आहे जे देवता भक्तीला जीव लागलेले आहेत त्यांना परमेश्वराच्या भक्तीला लावायचं आहे एवढंच कार्य आहे ईश्वराचं परंतु फार मोठं कार्य आहे जर तुम्ही हे कार्य केलं तर परमेश्वर तुम्हाला प्रेम देतील बाईसांना जसं प्रेम दिलं महादोबा भक्ताला जसं प्रेम दिलं तर एवढं श्रेष्ठ कार्य आहे ईश्वरीय कार्य हे आणि म्हणून तुम्ही पण प्रयत्न करत जा की तुमच्या संपर्कातले कोण चांगले व्यक्ती आहेत कोण देवा धर्माला अनुकूल आहेत अन्य संप्रदायातील जरी असले ते देवाला अनुकूल असले अन्य संप्रदायातल्या तरी पण तरी पण आपण त्यांच्याशी चांगला संपर्क केला पाहिजे तो व्यक्ती आपल्या महानुभाव पंथामध्ये येऊ शकतो का त्याला आपण उपदेश देऊ शकतो का तो आपला धर्माचं आचरण करेल का ह्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण देव म्हणतात की ईश्वरीय कार्य आपण केलं पाहिजे तर आपल्याला देव प्रेम देतात बाईसासारखं महादोबा भक्तासारखं आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडून जर आयुष्यामध्ये चार दहा लोक जरी अनुग्रहित झाले ईश्वराचे तरी आपल्या जीवनाचा सार्थक झाला असं आपण म्हणू शकतो जैसा वटरोपाचा इथे देव वटरोपाचा करी धाकुटे असे तव सेळी मेंढियाचा खुररवी जाय त्याची प्रोड जालिया या हस्तीच्या गजघंटा जरी बांधली या परी नवचे स्वामी म्हणतात कोणीतरी एक व्यक्ती वडाच रोप लावतो वडाचं एक छोटस झाड लावतो मग त्या छोट्याशा वडाच्या झाडाच्या आजूबाजूने व्यवस्थित आळं वगैरे करतो आणि पुन्हा त्याला कूप काठी लावतो बाबळीच्या फांट्या तोडून आणतो काटेरी बोरीच्या फाट्या तोडून आणतो आणि त्याला कुंपण करतो काट्याचं देव म्हणतात धाकुटे असे तो शेळिया मेंढियाचा खुररवी जाय जोपर्यंत ते वडाचं झाड एकदम छोट असते तोपर्यंत त्याला भीती असते शेळीचा जरी पाय पडला मेंढीचा जरी पाय पडला तरी ते झाड नष्ट होऊ शकते प्रौढ एकदा मोठ झालं की मग त्याला कोणीतरी शेळी मेंढी नष्ट करू शकेल का नाही अहो शेळी मेंढी जाऊ द्या देव काय म्हणतात गज गजघंटा जरी बांध लिया परी नवचे म्हणजे हत्तीचा कळप जरी जमा केला सात आठ हत्ती तुम्ही एका जागी उभे केले आणि त्या हत्तींना दोराने बांधलं आणि तो दोर त्या वडाच्या झाडाला बांधला आणि त्या सात आठ हत्तींना जर म्हटलं की आता हे ओढून काढा झाड बाजूला करा उपटून काढा त्या आठ हत्तीने जरी एकत्र येऊन ताकद लावली शक्ती लावली आणि ते वडाचं झाड उपटण्याचा प्रयत्न केला तरीही त्या हत्तीच्या कळपानेही ते झाड हलू ना हो शकत नाही नष्ट होऊ शकत नाही एवढं सामर्थ्य त्या झाडामध्ये येते एवढी शक्ती त्या झाडामध्ये येते तैसे कोमळ ज्ञानी जतन की जे सर्व कोमल ज्ञानी विखो विघ्न स्वामी म्हणतात त्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्या माणसाने त्या वडाच्या झाडाचं जतन केलं कोवळ होतं तोपर्यंत त्याप्रमाणे जे कोमळ ज्ञानी असतात त्यांनी त्या ज्ञानाचं जतन केलं पाहिजे देव म्हणतात कोमळ ज्ञानी विखो विघ्न जे कोमळ ज्ञानी असतात त्यांना जे विखो पदार्थ आहेत ते पण विघ्न रूप ठरू शकतात आणि हे जे नूतन साधनी प्रवर्तलेले कोमळ ज्ञानी आहेत यांना धर्म भ्रष्ट करू शकतात म्हणून कोमळ ज्ञानियाने स्वतःचं जतन केलं पाहिजे आणि मग एकदा जरड झाले ते कि मग कोणी त्यांना धर्म भ्रष्ट करू शकणार नाही किती सुंदर उदाहरण दिलं देवाने इथे वडाच्या झाडाचं तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे झालं अनुसरलेल्या पुरुषांसाठी जे आश्रमात आहेत संन्यास घेतलेले आहेत मग आता हे देवाचं सांगणं फक्त संन्याशांसाठीच लागू होते का तर तसं नाही संन्याशांसाठी लागू होते हे तर बरोबर आहे परंतु त्यांच्यासाठी आहे असं नाही हे तुमच्यासाठी पण लागू आहे कसं लागू आहे तुमच्या घरातील जे लहान मुलं आहेत तर ते मुलं म्हणजे वडाच्या झाडाचं रोप आहे असं समजा या वडाच्या झाडाच्या रोपाला म्हणजे तुमच्या घरातील लहान मुलांना बाहेर गेल्यानंतर वाईट मुलांची जर संगत लागली तर हा मुलगा नष्ट होऊन जाऊ शकतो म्हणजे चांगले संस्कार येणार नाहीत कुसंस्कार येतील त्याच्या ठिकाणी वाईटाच्या जर संगतीला राहिला तर आणि म्हणून जोपर्यंत आपले मुलं बाळ लहान आहेत कवळे आहेत तोपर्यंत तुम्ही जे मायबाप आहात तुमचं कर्तव्य आहे कूपकाठी होऊन त्यांचं रक्षण करणे कूपकाठी जसं मी तुम्हाला सांगितलं कूपकाठी कशाला म्हणतात त्या रोपाला जतन करण्यासाठी कोणी शेळी मेंढी येऊन खाऊ नये त्यासाठी जे काही बाबळीचे फांटे काटेरी बोरीचे फांटे काटेरी जे लावलेले आहेत चौबाजूने त्याला कूपकाठी म्हणतात तर मायबाप हे लहान मुलांची कूप काठी असतात जे काही वाईट सवयी संगती ज्या आहेत ते त्यांच्याजवळ येऊ द्यायचं नाही हे काम तुमचं आहे माय बापांचं एवढंच काम आहे असं नाही की शाळेमध्ये टाकलं चांगलं ट्युशन लावलं म्हणजे काम संपलं तुमचं कर्तव्य आहे त्याला वाईट संगती लागू देऊ नये चार पैसे कमी कमवले तरी चालतील लक्षात असू द्या तुम्ही चार पैसे कमी कमवले तरी चालतील परंतु लेकरांना जर वाईट एकदा संस्कार लागले तर मग तुमच्या पैशाला कवडीची ही किंमत राहणार नाही आणि म्हणून चार पैसे कमी कमवू आपण लेकरांना चांगले संस्कार लावा पूर्ण दुनिया बसलेली आहे लेकरांना बिघडवण्यासाठी मी एका गावी सत्संग करायचो त्या गावामध्ये मी दोन सत्संग करायचो मी प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे सत्संग करायचो तिथे दोन सत्संग करायचो लहान मुलांचा वेगळा मोठ्या माणसांचा वेगळा तर लहान मुलांचा सत्संग चालू होता आता तुम्हाला असं वाटेल की लहान मुलांचा सत्संग कसा काय असतो बरं हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो तर लहान मुलांचा सत्संग मी लहान मुलांच्या प्रमाणेच घ्यायचो लहान मुलांना जसं एखादं गीत आवडते एखादं गाणं आवडते तर ते गीत त्यांना शिकवायचं नुसतंच देवधर्म म्हटलं तर मुलं उगून जातात मग लहान मुलांना जर शिवाजी महाराज आवडत असतील शिवाजी महाराजांचं गीत शिकवायचं एखादं संभाजी महाराज आहे त्यांचं गीत शिकवायचं किंवा एखादं संस्काराने ओतप्रोत असलेलं गीत आहे ते शिकवायचं एखाद्या खेळ खेळवायचा तर असं मी सत्संग घ्यायचो आणि त्या गावामध्ये मी असं सांगत असताना सत्संग घेत असताना एका मुलाने मला प्रश्न विचारला काहू म्हणे भूत वगैरे असतात का देव असतो का किंवा नसतो काय आहे नेमकं मला प्रश्न पडला की एवढ्या लहान मुलाला हा प्रश्न पडावा की देव असतो किंवा नसतो म्हणजे ही तर फार कठीण समस्या आहे मग मी त्याला विचारलं का रे तुला कोणी सांगितलं देव असतो किंवा नसतो हा प्रश्नच तुझ्या मनामध्ये कसं काय आला मग त्याने मला सांगितलं आमच्या वर्गावर एक मास्तर येतात शिकवण्यासाठी विशिष्ट एका समुदायाचे मी आता त्यांचं नाव घेणार नाही उग वाद कशाला आपण घालायचे चॅनलवर आपल्या तर विशिष्ट एका समुदायाचे ते व्यक्ती होते मास्तर ते आम्हाला सांगतात म्हणे देव वगैरे काही नसतो आणि ही वार्ता मला ज्यावेळेस समजली मी त्या गावातील पालकांना जमा केलं आणि सांगितलं आमका आमका हा शिक्षक आहे शाळेमध्ये जा मुख्य अध्यापक जे आहेत त्यांना भेटा त्या मास्तरांना बोलवा आणि त्यांना सांगा की आम्ही आमच्या मुलांना शालेय शिक्षण शिकण्यासाठी पाठवतो आमच्या देवाधर्मावर टीका टिपण्या करण्यासाठी नाही आमच्या मुलांना देव असतो किंवा नसतो हे सांगण्याची काही एक गरज नाही म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही ज्या शाळेत मुलांना टाकलेलं आहे त्या शाळेतीलच मास्तर लोक तुमच्या मुलांना शिकवतात देव नाही विशिष्ट म्हणजे कॉन्व्हेंट शाळेतले जे शिक्षक असतात ते मुलांना शिकवतात की देव नसतो असं असते तसा असते गंध लावायचा नाही कपाळावर आणि जे काही संस्कृती आहे तुमची बिलकुल पाळायची नाही तर ही जी समस्या आहे ती एका गावापुरती नाही ही, ही नॅशनल लेव्हलची समस्या आहे राष्ट्रीय स्तरावर कुरापती चालू आहेत षडयंत्र चालू आहेत की हा सनातन धर्म कसा नष्ट करता येईल आपल्याला करोडो रुपये अरबो रुपये येतात भारतामध्ये विदेशी लोक फंडिंग करतात सनातन धर्म नष्ट करण्यासाठी हे तुम्हाला माहित नसेल तर माहिती करून घ्या आणि म्हणून मायबापांचं कर्तव्य आहे की आपले मुलं काय शिकत आहेत आपले मुलं संस्कारी होत आहेत किंवा नाही नाहीतर किती उलटं काम आहे बघा तुम्ही भरपूर फीस भरता शाळेत टाकता मुलांना आणि तेच मुलं आपल्याच देवाला नावपटे ठेवतात पुढे चालून हे कसं काय घडते बरं कधी लक्ष केलंय का तुम्ही यावर हे घडते त्या मास्तर मुलं जे शिक्षक आहेत ते शिकवतात तुमच्या मुलांना परंतु तुम्हाला माहिती नसते मी समाजामध्ये वावरतो काय समस्या आहेत हे माझ्या मी लक्षात घेतो आणि नंतर बोलत आहे मी हे पोथी करताना मी असं काही ठरवून बसत नसतो कधी हे मी ज्यावेळेस पोथी करतो त्यावेळेस मी असं कधी ठरवून बसत नाही की आज आपल्याला हे तुम्हाला सांगायचं आज हे असं असं मोकळं आपल्याला निरूपण करायचं हे आतापर्यंत मी कधी ठरवून बसलेलो नाही पोथी चालू केल्यानंतर जे जे विषय समोर येतात त्या अनुषंगिक मी बोलत असतो जे अनुभव मला समाजामध्ये फिरल्यानंतर आले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तुम्हीही लक्ष द्या शाळेमध्ये मुलांना काय शिकवत आहेत कोण तर असो आपल्या आपण विषयाकडे येऊ या मूळ विषयाकडे नाही तर असं मोकळं बोलायला गेलं तर आपला वेळ एरवीच संपून जाईल आणि आजचं चरित्र पुन्हा सांगायला गेलं तर मोठं आहे तर वडाच्या झाडाचं संरक्षण ज्याप्रमाणे त्या व्यक्तीने केलं त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे एवढं लक्षात असू द्या जोपर्यंत ते लहान आहेत तोपर्यंत आपल्याला खूप काठीचं काम करायचं आहे आणि एकदा ते मोठे झाले चांगल्या सुसंस्कारी वातावरणामध्ये ते एकदा मोठे झाले आणि चांगले संस्कारी बनले कि मग कितीही वाईट लोक येऊ द्या जवळ ते वाईट लोक चांगले होतील तुमच्या आल्यानंतर परंतु तुमचा मुलगा कधी बिघडणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे रेग ज्याप्रमाणे या वडाच्या झाडाला आठ दहा हाती लावले आणि उपटून काढतो म्हटलं तरी ते वडाचं झाड जागचं हल्लं नाही त्याप्रमाणे तुमचा मुलगा मजबूत होईल जर या भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जर तुमचा मुलगा घट्ट बांधला गेला तर या संस्काराशी घट्ट बांधल्या गेला तर तुमच्या मुलाला कोणी कुसंस्कारी बनवू शकणार नाही तुमचा मुलगा सुसंस्कारी म्हणजे सुसंस्कारीच राहणार ज्याप्रमाणे एखादा दिवा आहे त्या दिव्याची ज्योत जिथे गेली तिथे प्रकाश मान करते अंधारात जरी नेलं तुम्ही त्या तर। ज्योतीला त्या दिव्याला तरी ती ज्योत अंधकार नष्ट करण्याचं काम करते त्याप्रमाणे तुमचाही मुलगा जिथे जाईल तिथे प्रकाशच प्रकाश करेल मुलगा असेल मुलगी असेल जे कोणी असेल तर प्रकाश मानच करेल या समाजाला आणि म्हणून संस्कार देणे गरजेचे आहे येथ गोसावी परिचे पहिले वचन विकार विकल्प शून्य निरुपिले या प्रसंगावर देवाने अस्थिपरीचं एक वचन निरूपण केलं की विकाराची आणि विकल्पाची शून्यता झाली पाहिजे तो घटी कानावरी हात दी धले जी जी हे असक्य जी जी मज हे सक्य नव्हे गोसावी भटाची वास पाहिली मज हे असक्य मला हे अशक्य आहे देवाविना मी जगू शकेल याचीच मला शाश्वती नाही आणि मग तुमच्याकडून तो धर्म ऐकावा त्याचं आचरण करावं हे तर शक्यच नाही अशक्य आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे मला तुम्ही काही एक सांगू नका देवा विना मला जगावं लागेल हे कल्पनाच मला करवत नाही आणि धर्म कशाला विचारत बसू मी गोसावी माहिमभटाची वास पाहिली माहीमभट्ट जवळच बसलेले होते स्वामी माहीमभटाकडे पाहतात सर्वज्ञ म्हणितले भटो हा विधी पुरुषासी की देवासी माहिमभट्ट षडशास्त्र संपन्न विद्वान पंडित आणि म्हणून स्वामी माहीम भट्टांना प्रश्न करतात भटो जो हा जो विधी आहे तो पुरुषाला आहे की देवाला आहे माहीम भट्टी म्हणितले हा पुरुषासीची की माहीम भट्ट म्हणतात हा जो विधी तुम्ही सांगत आहात हा पुरुषालाच आचरण करावा लागणार आहे देवासाठी नसतो विधी तरी येथोणी काय म्हणजे असे जे आणि हा काय म्हणतो असे देव म्हणतात माहीम भट्टांना की बघा मग आम्ही काय म्हणत आहोत आणि हा भटोबास काय म्हणत आहे बघा बरं तुम्ही माहीम भट्टी म्हणितले भटो जीवासी असक्य नव्हे ते काही गोसावी निरूपित असती भाई भट म्हणतात भटो या जीवाला काही अशक्य गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी देव या जीवाला सांगतील असं कधी होईल का ज्या गोष्टी या जीवाला शक्य आहेत त्याच गोष्टी परमेश्वर या जीवाला सांगत असतात तुम्ही ऐकोची आदरा माहि भट्ट म्हणतात तुम्ही ऐकायला तयार व्हा देव जे म्हणतात ऐकून तर घ्या इतुकेनी भटी हाती काडी घेतली आणि भुईसी रेघा काढू लागले मग यावर भटोबास काय करतात हातामध्ये काडी घेतात आणि जमिनीवर अशी रेघा काढायला लागतात यावरी सर्व तिथे हाती काडी धरी जे ते तुला विकार रुची किंगा देव म्हणतात भटोबासांना हातामध्ये काडी धरून तुम्ही जे रेघा काढत आहात हाही एक प्रकारचा विकार आहे जीव विकारामध्ये ववला पोवला असे जीव हा विकारामध्ये ववल्या पोवल्या गेलेला आहे ववल्या पवल्या गेलेला म्हणजे काय असतं बरं नेमकं ज्याप्रमाणे आपण गळ्यामध्ये गाठी घालतो त्या गाठीमध्ये जे मणी असतात त्या मण्यांमध्ये दोरा जो आहे तो ववल्या पावल्या गेलेला आहे त्या मणीच्या छिद्रामध्ये दोरा गेलेला आहे प्रत्येक छिद्रामध्ये मणीच्या जे काही एकशे आठ मणी आहेत आपल्या गळ्यामध्ये त्या एकशे आठ मन्यांना छिद्र आहेत आणि त्यामध्ये दोरा हा ववल्या पवल्या गेलेला आहे आणि नंतर माळ तयार झालेली आहे हे एक छोटस उदाहरण दिलं मी तुम्हाला समजण्यासाठी ववला पावला गेला म्हणजे नेमकं काय झालं तर हा जो जीव आहे तो या विकारामध्ये ववल्या पावल्या गेलेला आहे आणि हा जो जीव आहे तो विकारा वेगळा कधीही झालेला नाही असं देव म्हणतात भटी पुसले जी जी अशी कवण मर्यादा भटोबास म्हणतात जी, जी विकाराला कोणती मर्यादा आहे सर्वज्ञ म्हणितले भटोबासांच्या प्रश्नाला देव उत्तर देतात वानर्या बाहेरी बैसल्या परतोणी पाहिल्या मेद्य विकार मायर काय म्हणावे असे भटोबासांना देव म्हणतात भटो बाहेर बसल्यानंतर जर आपण परतून पाहत असेल तर तोही एक प्रकारचा विकार आहे बाहेरी बैसल्या म्हणजे काय तर स्वच्छाला बैसल्या बरं का तुम्हाला वाटेल बाहेर बसले म्हणजे घराच्या बाहेर बसले का तसं नाही बाहेरी बैसल्या म्हणजे शोच्याला बसल्यानंतर परतून जर पाहिलं आपण तरी पण तो एक प्रकारचा विकार आहे असं देव म्हणतात व भटी हातीची काडी टाकली आणि उगेची राहिले भटोबासांनी हातातील काडी फेकून दिली आणि गप्प बसतात तो माहीम भट्टी म्हणतले भटोबासांना भट्ट म्हणतात भटो ऐको ठाका गोसावी काय निरुपिती माहीम भट्ट म्हणतात भटोबासांना भटो देव काय म्हणतात तेवढं ऐकून तर घ्या यावरी भट सन्मुख झाले मग भटोभास सन्मुख झाले म्हणजे देवाकडे मुख करतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात काय म्हणतात देव या प्रसंगावर देवाने अस्थिपरीचं निरूपण केलेलं आहे असं निधनामध्ये कसं राहावं त्या संदर्भामध्ये देवानी सर्व निरूपण केलेलं आहे अस्थिपरी तुम्ही सर्वांनी सूत्रपटामध्ये वाचलीच असेल पुढे देव शय्यापाळणीचा दृष्टांत सांगतात की कोणीतरी एक शय्यापाळणा असते आणि ती तिच्या पतीची व्यवस्थित सेवा करते दुसऱ्याला कोणाला जवळ येऊ देत नाही काही नाही आणि मग ते पाहून एक शुद्री ही तशीच आचरण करते आणि मग त्या शुद्धीला पण तेच लोक प्राप्त होतात तसे सन्निधान स्थिती पुरुषाच्या वेखी तया ते पुष्पसो असनिधान स्थित तयासी होय तेची गती तयासी होय देव म्हणतात ज्याप्रमाणे ती शुद्धी आचरण करते आणि त्या पतिवर्तीच लोक तिला प्राप्त होते त्याप्रमाणे सन्निधान स्थित पुरुषाच्या देखोवेखी जर एखाद्या असनिधान पुरुषाने आचरण केलं तर सन्निधानी असलेल्या पुरुषाला जे फळ प्राप्त होते तेच असनिधानी असलेल्या पुरुषाला पण फळ प्राप्त होत असते भटी पुसले जी जी गोसावी असं निधान देतात ती तरी असं निधानी महात्मेनी काही काही वर जावे जी भटोबास मग विचारतात जीजी तुम्ही आम्हाला असं निधान देणारच आहात तर मग असा असं निधानी असताना महात्म्याने कशाचा कशाचा परिच्छेद केला पाहिजे सर्वज्ञ वानर या द्रव्यसबंधा साक्षी न ठाकावे क्रय विक्रय न करावे छेदभेद न करावे तुम्हा आवडीन आवडी न व्हावी तुम्हा निषेध न व्हावा तुम्ही जात्र वसावे तुम्ही पुरी पाठणी न देव म्हणतात तुम्ही कधीही द्रव्य संबंधाला साक्षी ठाकू नये पैशाचा संग्रह करू नये म्हणजे स्वतःसाठी पैसा कधी जमा करू नये परमार्गासाठी पैसा लागतो तर संग्रह करावाच लागत असतो परमार्ग चालवायचा आहे आपल्या मागे शंभर एक साधनवंत आहेत किंवा पाच दहा साधनवंत आहेत कितीही असो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत जर दुसरी किंवा तिसरी व्यक्ती जर आली आणि त्या व्यक्तीसोबत राहायला लागली ला ला ला, धर्माचरण करायला लागली ला ला, तर त्याला निमित्त विधी म्हणतात आणि जो ज्ञाता आहे जो ज्ञानी आहे त्या व्यक्तीला दो या दोघांचा सांभाळ करावा लागतो कधी तब्येत व्यवस्थित नसते कधी काही असते कधी काही असते तर या दोघांची जबाबदारी स्वतःवर असल्यामुळे त्या नाता विरक्ताला पण द्रव्याचा संग्रह करावाच लागतो परंतु ज्यावेळेस हा व्यक्ती एकटा फिरत असतो त्यावेळेस द्रव्याचा संग्रह करू नये असं देव म्हणतात खरेदी विक्री करू नये ट्रेडिंग कधी कर करू नये देव म्हणतात ट्रेडिंग करणं कोणाचं काम आहे व्यापाऱ्यांचं काम आहे खरेदी विक्री करणं देव म्हणतात छेदभेदही करू नये उगाच पाण तोडणे झाडं उपटणे अमक करणे तमक करणे असा छेदभेद काही करू नये असं स्पष्ट देव सांगतात म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये आवडी नावडी ही करू नये माणसाने आणि ज्या विधीचा निषेध सांगितलेला आहे तो विधी कधीही आचार करू नये तो विधी कधीही आचरणामध्ये आणू नये कुठे जत्रा भरत असेल तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तिथे जाऊ नये पूर पाटण आहे तिथे जाऊ नये भटी पुसले जी, जी पुरुषाशी कवणी अवस्थेशी ज्ञान संचरे जी भटवास म्हणतात जी जी पुरुषाला कोण्या अवस्थेला ज्ञान संचरते सर्वज्ञमितले जराठा अवस्थे विकारू जाय परिविकल्प नवचे म्हणून जराठा अवस्थे ज्ञान न संचरे कोमळ अवस्थे संचरे मग देव म्हणतात जरट अवस्थेमध्ये विकार जातो पण विकल्प जात नाही आणि म्हणून जरट अवस्थेमध्ये ज्ञान संचरत नसते कोमळ अवस्थेमध्येच ज्ञानाचा संचार होतो कोमळ अवस्था म्हणजेच कोणती वयाच्या पंचवीशी पर्यंत तुम्ही ब्रह्मविद्या प्राप्त करू शकता म्हणजे जास्त कष्ट न घेता प्राप्त करू शकता मला एवढं सांगायचं पंचवीशीच्या नंतरही तुम्ही ब्रह्मविद्या प्राप्त करू शकता परंतु तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात जास्त पंचवीशीच्या अगोदर जर तुम्ही ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल तर तुम्हाला लवकर ब्रह्मविद्या प्राप्त होते आणि पंचवीशीच्या नंतर पन्नाशी पर्यंत पण ब्रह्मविद्या तुम्हाला प्राप्त होऊ शकते कष्ट जास्त घ्यावे लागतात फक्त एवढाच फरक आहे आणि म्हणून घेऊ म्हणतात कोमळ अवस्थेमध्ये तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या लवकर ज्ञान प्राप्त होते गुहे जे ज्ञान आहे गुह्य निर्णय आहेत ते लवकर समजतात कवळ्या वेळामध्ये जर तुम्ही ज्ञान प्राप्त केलं तर भटवास म्हणतात ठीक आहे भटी जी जीजी परमार्गा कवन कवन अनधिकारी परमार्गाच्या ठिकाणी कोण कोण अनधिकारी आहेत असं भोटवास विचारतात सर्व नियमितले वेडया पिसिया मुकिया बहि्या अंधा धर्मी अधिकार नाही हो का जी तरी हे कैसे जाणावे देव म्हणतात जो वेडा आहे जो पिसा आहे जो मुका आहे जो बहिरा आहे जो आंधळा आहे या सर्वांना धर्मी अधिकार नाही मग भटवास म्हणतात जीजी हे कसं काय ओळखावं आपण कोण वेडा आहे कोण पिसा आहे कोण मुका आहे हा प्रश्न भोटवास करतात यावर देव उत्तर देतात सर्व नियमितले निरंतर रजे रंगे तो वेडा निरंतर रजे रंगे म्हणजे जो व्यक्ती म्हणतो लस्ट इज मस्ट जो व्यक्ती म्हणतो काम वासना हीच महत्वाची आहे विषय वासना हीच महत्वाची आहे निरंतर त्याच्या मनामध्ये विषय वाचनेचे उल्लेख होतच राहतात होतच राहतात होतच राहतात तर असा जो व्यक्ती आहे तो वेडा आहे काय म्हणतात देव निरंतर रजे रंगे तो वेडा निरंतर जो विषय वासनेच्या अधीन असतो तो माणूस वेडा आहे तमे तापे तो पिसा जो क्रोधित होतो जास्त तामस आहे चोवीस तास डोक्यामध्ये तामस गुण आहे तो पिसा आहे ऐकली मातू परिसो जाणे परिस नेणे तो मुका ज्याने कोणी चार चांगल्या गोष्टी ऐकल्या ब्रह्मविद्येच्या त्याला समजल्या परंतु एखादा चांगला व्यक्ती अर्थवंत भेटला आणि त्याला जर सांगायचं म्हटलं तर तो सांगू शकत नाही तर तो मुका आहे ऐकली मातू परिसो नेणे तो बहिरा ऐकलेली मात म्हणजे चार चांगल्या गोष्टी ऐकल्या त्या समजू शकत नाही जो तो बहिरा आहे दाखविली नदे घे सांगितली आहे ने घे स्वयमेव काय देखेल असे काही लोक असतात काही दाखवले तरी त्यांना दिसत नाही सांगितलं तरी कोणी काही घेत नाही त्या गोष्टी तर अशा लोकांना स्वयमेव काय चांगलं उमजणार आहे ते स्वयमेव चांगले गुण कुठे येणार आहेत जे जे वासने भावे ते चिघे तो अंध देव म्हणतात ज्या व्यक्तीला जे स्वतःच्या वासनेने चांगलं वाटलं तोच व्यक्ती तो जर घेत असेल देवाचं काय म्हणणं आहे त्याला घेणे देण नाही मला चांगलं वाटते न संपला विषय देवाचं मला काय घेणं देणं हा मला ती व्यक्ती चांगली वाटते संपला विषय मग तो व्यक्ती त्या व्यक्तीकडे कोणा दृष्टीने पाहताय काय काय घेणार नाही तर असा व्यक्ती अंध आहे ज्याला देवाची दृष्टी नको वाटते ब्रह्मविद्येची दृष्टी नको वाटते माझी दृष्टी ते खरी आहे असं वाटते जे मुलं म्हणतात माय लाईफ माय रूल हल्ली आपण बघतो गाड्यांवर लिहिलेलं असते मुलांना काय वाटते काय माहिती ते लिहितात माय लाईफ माय रूल माझं जीवन माझे नियम मग तुम्ही सांगा अशा व्यक्तींना काय म्हणावं आपण माझं म्हणलेलं खरं म्हणणार आहे माझं जीवन आहे माझं जीवन जगण्याचे नियम पण मीच बनवेल माझ्या नियमानुसार मी माझं जीवन जगेल मला देवाचं घेणे देणं नाही मला कोणा धर्मशास्त्राचं घेणे देणं नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो नक्कीच आंधळा आहे असं देव म्हणतात हो का जी भटवास म्हणतात ठीक आहे बघा देवाने आठशे वर्षापूर्वी हे सांगितलं जे आता आपल्याला खरं होताना दिसत आहे भटी पुसले जीजी महात्मे असी गावा माजी वसने पडले चित्री कव निठाई न वसावे जी सर्वज्ञ मेवानर्या महात्मेनी संपन्नाचा घरी नवसावे मग भटुभास म्हणतात जीजी गावामध्ये जर आपल्याला कुठं राहायचं काम पडलं तर कुठं राहावं देव म्हणतात गावामध्ये कुठेही राहा परंतु जे संपन्न लोक आहेत म्हणजे श्रीमंत घरचे लोक आहेत त्या श्रीमंताच्या घरी कधीही थांबू नये असं देव म्हणतात ऐसा आई वसली अभिन नसरे तरी काय करावे जी भटबास म्हणतात समजा योगा योगाने त्या मोठ्याच्या घरीच थांबावं लागलं श्रीमंताच्या घरी तर काय करावं साधकाने सर्वज्ञ म्हणतील स्वामी म्हणतात तरी विषयाचा न करावा तर मग विषयाचा संग करू नये माणसाने असं देव स्पष्ट म्हणतात जे काही विषय संबंधित पदार्थ आहेत त्यांचा संग करू नये कारण संपन्नाचं घर आहे श्रीमंत लोकांचं घर आहे म्हणजे तिथे भरपूर काही असं साहित्य सामान असू शकते की त्याची आवडी संचरून जाईल या माणसाला आणि म्हणून विषयाचा संग न करावा जे काही विषयी पदार्थ आहेत त्याचा संग करू नये मग यावर भटोभास म्हणतात जी जी विषयाचे निसंग काय होय जी विषयाचा जर संघ केला तर काय होते बरं मग भटुभास म्हणतात जीजी जर विषयाचा संघ केलास तर काय होईल सर्वज्ञ म्हणितले यावर देव म्हणतात पोरा जीवा जे चिपोटी ते चितोंडी तोंडी मग देव म्हणतात की या पोराचं असं काम आहे या जीवाचं जे या पोराच्या पोटामध्ये असेल तेच तोंडामध्ये येईल ऐसे आहाच असं आहास पण आहे या जीवाच्या ठिकाणी आणि विषय पदार्थाचा जर संबंध केला आणि याच्या मनामध्ये काही वेगळ्या वासना निर्माण झाल्या पोटामध्ये म्हणजे मनामध्ये जर काही वेगळ्या वासना निर्माण झाल्या तेच तोंडातून निघतील आणि मग त्यामुळे या साधकाला त्याची अडचण होऊ शकते कारण हा जो आहच आहे पटकन बोलून टाकतो काय पण मग भटी म्हणितले मग भटवास म्हणतात जे जी ऐसा आहाच त्याने संपन्नाचा घरी का बसावे मग भटवास म्हणतात जर असा आहाच जर तो व्यक्ती आहे तर त्यांनी संपन्नाच्या घरी थांबूच नाही अरण्या माझी का नसावे त्यानंतर अरण्या माझी असायला पाहिजे असावं जंगलामध्ये असावं सर्वज्ञ म्हणितले पोर जीव ते चिकरी पाठी पुढील ठेवी म्हणून आवडी संपन्नाचा घरी अपुढीला ते निमित्त वसे मग देव म्हणतात की पोराचं या असं काम आहे हे जे नूतन साधने प्रवर्तलेले साधक आहेत किंवा हा जो जीव आहे या जीवाचं काम कसं आहे की आवडते याला परंतु पुढलावर ठेवते म्हणजे आवड स्वतःच्या मनामध्येच आहे त्याविषयी परंतु नाही नाही अहो त्या व्यक्तीने म्हटलं म्हणून मी तसं केलं असं म्हणतात त्या व्यक्तीने दिलं मला म्हणून मी घेतलं असं म्हणतात आवडी तर याच्या मनात असते आणि निमित्त पुढच्यावर दाखवतो निमित्त पुढच्यावर ठेवतो आणि म्हणून मग तो कोणाला तरी असं निमित्त दाखवून संपन्नाच्या घरी थांबतो ऐसे एक असती असे काही लोक असतात त्यांना स्वतः मोठ्याच्या घरी जाऊन थांबावं वाटते श्रीमंताच्या घरी जाऊन राहावं वाटते आणि निमित्त कारण दुसऱ्याकडे दाखवतात की त्याच्यामुळे मी आलो याने मला बोलवलं याने मला तसं केलं म्हणून मी तिथे गेलो निमित्त कारण दुसऱ्याचं दाखवतात भटी जी जीजी सेवा दास्याच्या से, निसंबंधी स्त्रियाचे दर्शन संभाषण करावेची लागे ते कैसे करावे जी भटवास म्हणतात जीजी जर सेवा से करायचं आहे कोणाचं आणि मग तिथे स्त्रियांसोबत काही संभाषण करण्याची वेळ येते दर्शनाची वेळ येते तर तिथं कसं करावं सर्वज्ञी म्हणते तर आळून चुन करावा देव म्हणतात की असं कुठं राहावं लागलंच आणि जर स्त्रियांसोबत बोलण्याची वेळ आलीच तर कसं करावं आळंचून करावा, करावा म्हणजे एकटं एकटंच उभं राहून बोलायचं नाही किंवा असं एकट एकटच एकदम एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभं राहून बोलत आहेत पाच मिनिट झालं दहा मिनिट झालं घंटा झालं बोलतच आहेत असं करायचं नाही लोकांना पाहून तुमच्याकडे पाप मनामध्ये येईल की अरे तो व्यक्ती तिथे कोपऱ्यामध्ये एक घंटा झाला त्या बाईसोबत बोलत आहे असा आळंच कोणी घेऊ नये असं आपण वागू नये जरी तुम्ही अशक्ताची सेवा करत असाल तरी पण कामापुरतं दोन मिनिटं बोलायचं आणि ते पण कुठं बोलायचं चार चौघामध्ये असं उभं राहून बोलायचं म्हणजे कोणाच्याही मनामध्ये पाप येणार नाही कोणी अळंच करणार नाहीत आणि जर तुम्ही सांगा दोघच जण कोण्या तरी कोपऱ्यात बसलेली आहेत किंवा उभं राहून बोलत आहेत एक मिनिट नाही साठ मिनिटापर्यंत बोलत उभे राहिले मग आळंच लोक घेतील की नाही घेतीलच आणि म्हणून देऊ म्हणतात लोक आळंच घेतील आपल्यावर असं आपण वागूच नये कामापुरतं काम झालं की संपला विषय दोन मिनिटाचं काम होतं फक्त बोलायचं दोन मिनिट झाले जास्त पन्हाळ लावत बसायचं नाही पन्हाळ लावणी म्हणजे काय जास्त बोलत बसायचं अविद्या नाही जास्त लांबण लावायची नाही जीजी आळंचू का पाषे दिला भटबास म्हणतात जी आळुंचू का निषेधला तुम्ही सर्वज्ञ मंत्री पुरुषासीय विद्या रूपे संचरे आणि कळी युगी पतिवृत धर्मवृत्ती अवकाशू नाही प्रार्थिता नरुणा म्हणून चुके या तो वाळंचू तो नाची मग देव म्हणतात की या कलियुगामध्ये पुरुषाला अविद्येच्या रूपानेच अविद्येचा संचार होतो आणि कलियुगामध्ये पतिव्रता धर्म हा न वरते म्हणजे जो सतयुगामध्ये वर्तायचा तसा वर्तत नाही अवकाश नाही म्हणजे कोणाला फुरसतही नाही प्रार्थिता नर नाही म्हणून चुके म्हणजे कोणी विनंती करणारा नरही नाही जास्तच मागे लागणारा म्हणून चुके म्हणजे जो विभिचार आहे तो चुकतो आणि म्हणून या तो अळंचू तो नाची म्हणजे अळंचू करूच नाही माणसाने हो काजी भटुभास म्हणतात ठीक आहे भटी म्हणतले पुढे म्हणतात पुरुष वायसा विषय सेवे लागी प्रपंची जडे तेने काही होय भटुपास म्हणतात या पुरुषाने जर विषय सेवने लागी प्रपंचामध्ये रथ झाला तर काय होईल सर्वज्ञ म्हणितले वानर्या जे तुल तुला प्रपंच जडे ते तुल ते तुला ऐश्वरी उजडे भटुपासून काय प्रश्न केला विषय वाचण्यासाठी हा जर जीव प्रपंचामध्ये जडल्या गेला तर काय होते देव म्हणतात की जर हा जीव प्रपंचामध्ये जडला जेवढा जेवढा प्रपंचामध्ये जडेल हा जीव तेवढा तेवढा ईश्वरापासून उजडून जाईल हा जीव ईश्वरापाशी येणार ना नाही उजडून जाईल जेतुल जेतुला ईश्वरी जडे तेतुल ते तुला प्रपंची उजडे आणि जेवढा जेवढा हा जीव ईश्वराच्या ठिकाणी जडल्या जातो तेवढा तेवढा प्रपंचाच्या ठिकाणी हा जीव उजडल्या जातो उजडणे म्हणजे दूर होणे हो का जी भोटोपास म्हणता ठीक आहे भटी म्हणितले पुन्हा भटोपास म्हणतात जी जी पुरुष प्रपंच काय सेन जडे पुरुष हा प्रपंचाच्या ठिकाणी जडल्या जातो तो का बर कशामुळे सर्वज्ञ म्हटले रससेवा घडे म्हणून रससेवा घडली म्हणून हा प्रपंचामध्ये जडतो कोण हा जीव जी जी रसाची काय जी रसाचं काय लक्षण आहे बरं पुन्हा भटोपास प्रश्न करतात सर्व नियमितले सर्वत्र विषयी गोडी तो रसू जे काही विषयरूप पदार्थ आहेत आपल्या आजूबाजूला त्या सर्व पदार्थाच्या ठिकाणी गोडी निर्माण होणे त्यालाच रस असं म्हणतात त्याच पदार्थाच्या ठिकाणी हा जीव गोडी घेऊन तिथेच रममान होतो असं समजून घ्यावं की मग तो व्यक्ती त्या विषयरूप पदार्थाच्या ठिकाणी रत झालेला आहे तो रससेवा करत आहे किंबहुना रससेवा घडली कारण की तो त्याच्यामध्येच आहे सतत त्याचेच विचार आहेत त्याच्या मनामध्ये आणि म्हणून त्याला रससेवा घडली असं म्हणू शकतो आपण कारण त्याचा रस त्याची आवडी त्याच्यामध्ये आहे त्याने रस घेतलेला आहे त्याच्यामध्ये भटी म्हणतले विशेष सेवा पुरुष गडदरा आणि निघवे ना ते का जी भटवास म्हणतात विशेष सेवनेमुळे हा पुरुष एका खड्ड्यामध्ये पडतो आणि मग त्याला परत बाहेर निघता येत नाही ते कशामुळे बरं सर्वज्ञ म्हणतले पुरुष जेतुल जेतुल विशेष सेवा करी तेथून ते तुला जाय देव म्हणतात या पुरुषाने जेवढी जेवढी विशेष सेवना केली तेवढा तेवढा हा पुरुष धर्मापासून दूर निघून जातो धर्मी निबळ जाय म्हणजे काय धर्माचरण करण्यासाठी जे बळ होतं ते निघून गेलं निबळ झाला तो भटी पुसले जी जी नित्यविधी निमित्तविधी सन्निधानी जर चेतन पदार्थ असे त्याचे संबंधी विकार उपजे तरी कसे करावे पा मग भटवास म्हणतात जी जी नित्यविधीमध्ये निमित्तविधीमध्ये सन्निधानामध्ये किंवा असनिधानामध्ये चेतन पदार्थ असतातच तर त्या पदार्थाच्या संबंधाने विकार उत्पन्न होतो त्यावेळेस काय करावं बरं सर्व विषयाचे विषयाची न बसावे विषयाच्या एकासनी बसू नये जी, जी एकासने विन नसरे तरी कैसे करावे जी मग भटबास म्हणतात जी, जी एका बसल्या विना जमतच नसेल तर मग काय करावं सर्व विषया साक्षीने ठकावे मग त्याच्या जवळ जाऊनही उभं राहू नये बसायची वेळेत असेल ना तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला बसायची वेळेत असेल तर तिथे साक्षीलाही उभं ठाकू नये बसण्याची वेळच येणार नाही भटी पुसले जी जी गोसावी याचा मार्ग पुढा होईल त्याने कैसे अपरि असावे मग भटोबास म्हणतात जीजी स्वामींचा मार्ग उद्या चालून वाढेल मग त्याने कसं असावं बरं त्या मार्गाने मार्ग मंडळीने कसं राहावं सर्व नियमित संपादर प्राण घटेल म्हणून संबंध त्याज्य म्हणून देशाचा शेवटी झाडा देश तळी पावे गडेशिडी असावी आळिया पाळी असावी एका झाडाची सवे न व्हावी एका स्थानाची सवे न व्हावी भोगस्थानी न बसावेर्थी पुरुष तिन्ही आपल वितले पाच देवणी लिंग चिन्ह मुद्राण व्हावी विषया पात्र न व्हावे मनुष्य मात्र होणी असावे जोगी तो मसी घेतला व्हावा ऐसे आहो रात्र निरूपण केले अशा प्रकारे रात्र भर निरूपण केलं देवाने भटोबासांना मग भटाच्या चित्तासी आले भटोबासांच्या चित्तामध्ये ते सर्व निरूपण आलं भटी दंडोदे घातले श्रीचरणाला लागले भटोबासांनी साष्टांग दंडोत घातले पायाही पडले भटोबास तर स्वामींनी काय सांगितलं शेवटी भटोबा कि मार्ग मंडळीने असं राहावं की या जनमानसामध्ये स्वतःची प्रौढीही सांगू नये स्वतःची न्यूनताही सांगू नये प्रौढी सांगितली तर जडचेतन पदार्थ संपादतील आणि जर न्यूनता सांगितली तर जीव घ्यायला उठतील हे लोक काय सांगता येत नाही लोकांचं म्हणून उभयता जनसंबंध त्या जे अनुकूल प्रतिकूल जे लोक असतील त्याचा त्याग केला पाहिजे आपण आणि देशाच्या शेवटी जाऊन राहिलं पाहिजे जिथे तुम्हाला जडचेतन पदार्थ मिळणारच नाहीत मग बरेच काही देव सांगतात कसं वागावं काय नाही एका झाडाची सवय होऊ नये असं देव सांगतात एका स्थानाची सवय होऊ देऊ नये आपल्याला भोगस्थानी राहू नये तीर्थ देवता पुरुषीच्या ठिकाणी जाऊ नये जे लेपाचे देऊळ आहे तिथे जाऊ नये आपण कधीही विषयाच्या पात्र झालो नाही पाहिजे फक्त मनुष्य मात्र होऊन राहिलं पाहिजे आपण आणि ज्याप्रमाणे जोगी लोक असतात मसी घसी लिहिलेले त्याप्रमाणे आपण असावं असं देव इथे भटोबासांना निरूपण करतात तर आजच्या या ज्ञानसत्रामधील सर्व हे जे ज्ञान आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असेल असं गृहित धरून आपण आजचं हे सत्र इथेच थांबूया नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडलं असेल आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे भटोबास असनिधान धर्म ऐकण्यासाठी तयारच होत नव्हते यामागचं कारण काय हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्वांची नावं कालच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता गुरुरुण गंतव्य म्हणजे काय गुरु ऋण गंतव्य म्हणजे गुरुला अणु इति लक्ष करून वर्तावे गुरुचे एकदम बारीक सारीक जे आचरण आहे अणुवत लक्ष द्यायचं त्याच्याकडे आपल्याला अणु जसं आपल्याला डोळ्याने दिसत नाही त्याप्रमाणे जे आचरण गुरुचं आपल्याला लक्षातही येत नाही त्या आचरणाकडे आपल्याला बारीकीने लक्ष द्यायचं आहे अणु जसा आपल्याला डोळ्याने दिसत नाही टेलिस्कोप मध्ये टाकून पाहावा लागतो त्याप्रमाणे आपल्याला गुरुच्या आचरणाकडे असं एकदम बारीक लक्ष द्यायचं आहे आणि बारीक सारीक जे काही आचरणाचे बारकावे आहेत ते आत्मसात करून त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे त्याला म्हणतात गुरु रणू गंतव्य बरोबर उत्तर देणाऱ्या वर्षिक मंडळींची नावे आहे पुढील प्रमाणे निर्मलाताई ताई फिरके विश्वासजी गोरे आरतीताई कदम निलेशजी निंबोळकर जिजाताई लिपारे पुष्पाताई धनवटे वैशालीताई तांबे देवानंदी काकडे कमलताई टोनपे ज्ञानेश्वरजी महाजन सुलभाताई देशमुख संध्याताई पाटील राजश्रीताई वर्देकर भोपाळजी साळवे मुकेशजी भुयार लताताई चुपडे योजनाताई भरते एकनाथजी माळी निवृत्तीजी खाडे पंडितजी जावळे निर्मलाताई जावळे नंदिनीताई गिरी मालतीताई वांगे प्रज्वलजी मेहंगे माधुरीताई भोपळे अरुणाताई वांगे सुरेश जी के मादगुडे मागुगडी रुक्मिणीताई माधगुडे लखनभाई महाले दुर्गाताई भावे अभिषेक जी दप्तरे नाणेश्वरजी उगले संध्याताई सुरेश राजारामजी भागवत राजारामजी ढोमे अच्यतरावजी आडवे ईशा मुनीजी महानुभाव मंगलाताई मेठे प्रकाशजी भडाळे संतोषजी रास्कर विजयजी कदम या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहे तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही पोथी ध्यानदिमपोथी आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तर दिलेली आहेत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये माहीम भट असनिधान धर्मनिरूपण हे चरित्र आपण पाहणार आहोत आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींनी भटोभासांना असनिधान धर्म सांगितलेला आहे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आपण हे पाहणार आहोत की स्वामी माहिम भटांना कसा असनिधान धर्मनिरूपण करतात माहीम भटा द्रव्यान अनुज्ञा स्वामींनी माहीम भटांना द्रव्य आणण्यासाठी अनुज्ञा दिली भट माहीम भटा ते बोलावू पाठवणे स्वामींनी भटोबासांना पाठवलं की माहीम भटांना लवकर बोलावून घेऊन या हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत महादाईसा भेटी हे चरित्र उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहणार आहोत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह तौपर्यंत पहाता महानुभाव प्रतिपंथ युट्यूब चॅनल ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ज्ञान प्राप्त होत असते दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड